मंडळी, शुक्र हा भौतिक सुख, कला आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. जरी शुक्र ग्रह जीवनात शुभ परिणाम देत असेल, तरी राहू, केतू किंवा मंगळ यांच्याशी संयोगाने नकारात्मक प्रभाव देतो. यावेळी होळीच्या अवघ्या 4 दिवसांनी म्हणजेच 12 मार्चला शुक्र आणि राहूचा संयोग मेष राशीत होणार आहे. ते 6 एप्रिल 2023 पर्यंत दोन्ही ग्रह एकत्र राहतील. शुक्र आणि राहूच्या या संयोगामुळे कोणत्या राशींना हानी पोहोचू शकते ते आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. पहिली मेष राश. शुक्र राहू संयोग ज्योतिष शास्त्रीय गणनेनुसार शुक्र राहू युती तुमच्या नातेसंबंधावर परिणाम करू शकते. नात्यात तुमची फसवणूक होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही थोडे गोंधळात पडू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. दुसरे वृषभ राश. राहू शुक्र संयोगानंतर वृषभ राशींच्या लोकांना नवीन संबंधामध्ये सावधगिरीने पुढे जावे लागेल. जुने संबंध तुमच्या चिंतेचे कारण असू शकतात. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला खूप समजूतदारपणाने निर्णय घ्यावे लागतील. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या बोलण्याने इतरांचे मन अजिबात अस्वस्थ होऊ देऊ नका हे लक्षात ठेवा. तिसरी कन्या राश. शुक्र राहू युती देखील कन्या राशींच्या लोकांच्या अडचणीत वाढू शकते. तुमचे बोलणे कठोर असू शकते. तुमच्या वागण्याने लोक अस्वस्थ होऊ शकतात. अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराला प्राधान्य द्या. त्यांच्याशी अजिबात गैरवर्तन करू नका. चौथी मीन राश. शुक्र आणि राहूच्या संयोगामुळे मीन राशींच्या लोकांना तणावही वाढू शकतो. वैवाहिक जीवनात खूप सावधगिरी बाळगावी लागेल. लव्ह लाईफमधील समस्या सोडवण्यात अडचणी येतील. कौटुंबिक सहकार्य मिळणार नाही. पतीपत्नीमधील मतभेदही वाढू शकतात. घरगुती त्रास, तणाव अशी परिस्थिती दिसून येईल. या सगळ्या राशींच्या समस्यावर आपण उपायसुद्धा जाणून घेणार आहोत. शुक्र आणि राहूचा संयोग एखाद्या व्यक्तीला खूप त्रास देऊ लागला असेल तर काही विशेष उपाय करणे योग्य आहे. रोज सकाळी शुक्राच्या मंत्राचा जप करा. शुक्रवारी नियमितपणे व्रत करावे. शुक्रवारी जेवणात दही किंवा खीरसारख्या गोष्टींचा वापर करावा. शुक्रवारी पांढरे कपडे घाला. ज्योतिषांचा सल्ला घेतल्यानंतर हिरा किंवा ओपल शुक्राचे रत्न घाला. राहूची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पक्ष्यांना सतनाज द्या. गरजूंना अन्नदान करा. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.